नमस्कार ग्रामस्थ बंधू आणि भगिनींनो, मी प्रशांत आहे। आज आपण गावाच्या विकासासोबतच एक प्रमुख विषय मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे की आता पुढे 26 जानेवारी येत आहे आणि 26 जानेवारीच्या आधी प्रत्येक ग्रामपंचायतला कळावं म्हणून हा माझा उद्देश या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आहे। कारण की नक्की 26 जानेवारी हा जो दिवस आपण साजरा करतो, हा आपण प्रजासत्ताक दिन म्हणून जो साजरा करतो, नक्की ह्या दिवसाची निवड का केली आणि त्यानंतर 26 नोव्हेंबर 1949ला तशी घटना पूर्ण लिखाण झालेली होती आणि आपण ती अंमलात 26 जानेवारी 1950ला आपण अंमलात आणली। मग याचं कारण काय होतं? मग हे कसं कळेल की आपल्या ग्रामपंचायत हद्दीत असलेले अंगणवाडी असतील किंवा प्राथमिक शाळा असतील किंवा उच्च माध्यमिक माध्यमिक या ज्या सर्व प्रकारच्या जर शाळा असतील तर आपण काय केलं पाहिजे की गावात शाळेच्या मदतीने म्हणजे तिथले मुख्याध्यापक शिक्षक इतर कर्मचारी यांच्या मदतीने हा कार्यक्रम एक आयोजित केला पाहिजे आणि याच्यामध्ये तेथील ग्रामपंचायत ग्रामपंचायतीचे राजकीय प्रमुख सरपंच प्रशासकीय प्रमुख ग्रामसेवक इतर सदस्य यांनी सर्वांनी जर सहभाग नोंदवला आणि मस्त काही निबंध स्पर्धा वगैरे विविध ऐतिहासिक घटनेवर काही सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले किंवा विविध खेळ जर खेळले आणि त्याच्यानंतर जर तिथे क्रमांक काढून जर बक्षीस आपल्या गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या माध्यमातून जर दिलं तर त्या गावामध्ये आपोआप ते कल्चर निर्माण होतं, ते वातावरण निर्माण होतं आणि त्याच्यामुळे ह्या ठिकाणी पुढे आपोआप पुढच्या पिढीला ह्या गोष्टी सगळ्या माहिती होत राहतात आणि विशेष म्हणजे सगळ्यांना खूप चांगल्या पद्धतीने मदत होते। म्हणून मला वाटतं प्रत्येक ग्रामपंचायतला या व्हिडिओच्या माध्यमातून मी एकच आवाहन करतो की प्रत्येकाने असे कार्यक्रम आयोजित केले पाहिजे असं मला वाटते। तर नक्की करा मित्रांनो, धन्यवाद।